नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐक पेण तालुक्यातील टोलवी ग्रामपंचायतीच्या भव्य दिव्य अशा नूतन वास्तूचा सोमवारी शानदार उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी माजी कॅबिनेट मंत्री तथा पेण मतदारसंघाचे आमदार रवी पाटील माजी आमदार धैर्यशील पाटील आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवरांच्या हस्ते डोलवी ग्रामपंचायत तसेच धायरेश्वर सभागृहाचे उद्घाटन आणि नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील म्हणाले की राजकीय आणि आर्थिक ताकदीची ही डोलवी ग्रामपंचायत आहे आपला उत्तम ठसा डोलवीने उमटवलेला असून या नूतन ग्रामपंचायत कार्यालयातील कारभार हा लोकांच्या विकासाला हातभार लावणारा असावा असे आवाहन केले तर आमदार रविषेत पाटील यांनी या डोलवी गावात आशिया खंडातील मोठा कारखाना आहे या माध्यमातून सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि आपल्या भागाचा विकास केला पाहिजे यावेळी आपले मनोगत मांडताना आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले की डिजिटल युगात महाराष्ट्रातही नसेल अशी डोलवीची नूतन ग्रामपंचायत इमारत झाली आहे डोलवी गावातील लोक प्रसिद्ध आहे तसेच राजकीय पक्षाला काम आणि राजकीय पक्षातील आणण्याची ताकद डोलवी गावात आहे यावेळी आपल्या गावात सुसज्ज इमारत बांधल्याने सरपंच वनिता म्हात्रे तसेच सहकार्यांचे त्यांनी कौतुक केले यावेळी आमदार रविषेत पाटील आमदार अनिकेत तटकरे माजी आमदार धैर्यशील पाटील नगराध्यक्ष प्रशांत नाईक प्रभाकर म्हात्रे बाळाजी म्हात्रे आत्माराम बेतकेकर विनायक दळवी सरपंच वनिता म्हात्रे कल्पना माळी सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हात्रे सुरेश म्हात्रे माजी सरपंच धर्माजी मात्रे प्रदीप म्हात्रे कल्पना ठेमकर वडखल सरपंच राजेश मोकल बाळाराम पाटील गडप सरपंच अर्पणा कोटेकर आदी मान्यवर उपस्थित होते वादळवारा लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून